महाराष्ट्रातील घडामोडींसाठी एनटीव्ही न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगाव तालुक्यातील जवळ गाबेट प्रभाग क्रमांक 3 मधील महिला राखीव जागेवरून निवडून आलेल्या उमेदवार लक्ष्मी झाकडे यांचा राजीनामा घेऊन ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याबाबत ग्रामस्थांनी उमरगाव तहसीलदार संजय पवार यांना निवेदन दिले, तर यावेळी 100 जवळपास ग्रामस्थांनी तहसील कार्यालय गाठले होते। मौजे जवळ गाबेट येथील प्रभाग क्रमांक 3 मधील निवडून देणारे मतदार जवळपास 100 मतदार एकत्र येत उमरगाव तहसीलदारांना निवेदन सादर केलं। निवेदनात म्हटलंय की प्रभाग 3 मध्ये शिंदे तानाजी किशन, गायकवाड उषाबाई राम आणि झाकडे लक्ष्मी सुरेश हे 3 उमेदवार दिले होते। या तिन्ही उमेदवारांना वंचितचे उमेदवार म्हणून मतदान करून निवडून दिलं, मात्र काँग्रेस पक्षाच्या लोकांनी वंचितचा उमेदवार लक्ष्मी झाकडे यांना फितूर करून आणि लाच देऊन सरपंच पदाच्या निवडीच्या अगोदर पळून नेलं होतं। तर 10 फेब्रुवारी रोजी सरपंच पदाची निवड असताना बेकायदेशीरपणे तिला सरपंच केलंय, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय असं निवेदनात आरोप करण्यात आला। तसेच झाकडे यांना वंचितचा उमेदवार म्हणून निवडून दिलंय, त्यांनी वंचित मध्येच राहणं योग्य होतं, मात्र त्यांनी काँग्रेस सोबत पळून जाऊन सरपंच पद घेतलं हे अतिशय निंदनीय आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। वंचित मधून निवडून आली आणि काँग्रेसला पाठिंबा दिली, तिनं राजीनामा द्यावा आमची जरूरी मागणी आहे साहेब। वंचित बहुजन समाज पार्टीच्या वतीनं श्री रामभाऊ गायकवाड यांना इलेक्शनसाठी उभा केलेलं होतं। समाजाच्या वतीनं जे काही उभा टाकलेले उमेदवार होते त्याच्या पोटनिवडणुकीत 2 आणि एसी कॅन्डिडेट असताना आदरच्या लोकांनी दिशाभूल करून त्या बाईंना पैशाच्या लालचीपोटी किडनॅप करून ठेवले। याचं असं कारण आहे की रामभाऊ गायकवाड यांना इलेक्शनमध्ये हरवायचं असं ठरवून त्यांनी 3 दिवसाच्या मुदतीवर आमच्या पॅनलचा एसी कॅन्डिडेट लक्ष्मी झाकडे यांना किडनॅप करून ठेवले। पैशाच्या लालचीपोटी तिला फूट देऊन आपला मतभेद साधून घेतला। त्यासाठी मेहरबान तहसील साहेबांना विनंती करतो की लक्ष्मीबाई झाकडे यांनी समाजाच्या अब्जेक्शनमुळं त्यांनी राजीनामा द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे। वंचितचे 2-3 निवडून उमेदवार हे निवडून आलेले असताना देखील काँग्रेसच्या काही बंडखोर लोकांनी आमच्या वंचित बहुजन या पॅनेलचा उमेदवार त्यांनी आपल्याकडे खेचून घेऊन त्यांनी आमची मतदानाची वंचित बहुजन समाज या मतदाराची त्यांनी गैरसमज अपमान केलेला आहे। तेव्हा मी या ठिकाणी असं जाहीर करतो, तहसीलदार साहेबांना सांगू इच्छितो, खऱ्या अर्थाने वंचित बहुजन समाज पार्टीचा विजय असताना काँग्रेसच्या बंडखोर अशा या लोकांनी आमच्या बहुजन समाज वंचित बहुजन आघाडीच्या पॅनलला दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा या गांभीर्याच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो, साहेबांना विनंती करतो की त्या बाईकडून त्वरित राजीनामा आम्हाला हवा आहे आणि या पुढील निवडणूक तिने स्वतःच्या स्वबळावर निवडून येऊन दाखवावं हीच आमची इच्छा आहे आणि म्हणून सांगू इच्छितो। प्रतिनिधी सचिन बिद्री, एनटीव्ही न्यूज मराठी, उमरगा उस्मानाबाद।